हॅलो व्ह्यूअर्स, आज आपण या व्हिडिओमध्ये आरोग्य भरतीबाबत एक जाहिरात पाहणार आहोत. या जाहिरातीमध्ये ज्या काही गोष्टी दिलेल्या आहेत त्या आपण एकदम विस्तृतपणे पाहणार आहोत. म्हणजे पदं किती आहेत, शैक्षणिक पात्रता काय असेल, तुमची निवड कशी होईल, अर्ज तुम्हाला कसा करायचा आहे, वगैरे वगैरे. असेच महत्त्वाचे अपडेट मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे असे महत्त्वाचे व्हिडिओज सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. महानगरपालिका एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी 15वा वित्त आयोग यामध्ये भरती आहे. जळगाव शहर महानगरपालिका आणि जी पदे आहेत राष्ट्रीय आरोग्य अभियान, नॅशनल अर्बन हेल्थ मिशन याच्या अंतर्गत 15वा वित्त आयोग, जळगाव शहर महानगरपालिका साठी पदे आहेत. ही जी पदे आहेत ती करार पद्धतीवर तात्पुरत्या स्वरूपात भरावीची आहे, म्हणजे टेम्पररी आहेत, परमनंट नाहीत. पदाचे नाव, पदसंख्या, मानधन, किमान शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा. बघा, स्टाफ नर्स मेलसाठी 3 पदे आहेत, 20,000 रुपये मानधन राहील. शैक्षणिक पात्रता GNM किंवा BSc नर्सिंग. वयोमर्यादा ओपनसाठी 38 आणि मागासवर्गीय जे रिझर्वमध्ये येतात त्यांना 43. स्टाफ नर्स फिमेल, जागा आहेत 18, मानधन आहे 20,000, पात्रता आहे GNM किंवा BSc नर्सिंग, ओपनसाठी 38 आणि रिझर्वसाठी 43 वयोमर्यादा आहे. MPW मेल 24 जागा आहेत, 18,000 रुपये मानधन, 12वी सायन्स आणि पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स हे पाहिजे, किंवा 12वी सायन्स आणि सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स यापैकी काही एक पाहिजे. ओपनसाठी 38 वयोमर्यादा आणि रिझर्वसाठी 43. कॅटेगरी वाईजसुद्धा तुम्हाला इथं व्हॅकन्सीज दिलेली आहेत. स्टाफ नर्स मेलसाठी टोटल व्हॅकन्सी 3, SC 1, VJ 1 आणि ओपनसाठी 1. अशाच प्रकारे तुम्ही स्टाफ नर्स फिमेलसाठी पाहू शकता, SC साठी 1, ST साठी 2, VJ साठी 1, NTB साठी 1, NTC साठी 1, OBC साठी 4, SC20 साठी 2, EW साठी 2, ओपनसाठी 4, अशा एकूण 18 जागा आहेत. MPW मेलसाठी SC साठी 2, ST साठी 2, VJ साठी 1, NTB साठी 1, NTC साठी 1, NTD साठी 1, OBC साठी 5, SC20 साठी 2, EW साठी 2, ओपनसाठी 7, अशा एकूण 24 जागा आहेत. अर्ज तुम्हाला 12 ऑगस्ट 2024 ते 20 ऑगस्ट 2024 यामध्ये करायचे आहेत. यामध्ये ज्या काही सुट्ट्या येतील ते सोडून सकाळी 11 ते 3 या कालावधीपर्यंत 20 जो नमुना आहे त्याच्यातले अर्ज जाहिरातीत ज्या काही शैक्षणिक पात्रता वगैरे सांगितलेले आहेत, अनुभव प्रमाणपत्र हे पाठवायचे आहे तुम्हाला. बाय हँड तुम्ही पाठवू शकता किंवा पोस्टाने पाठवू शकता किंवा स्पीड पोस्टने किंवा कुरिअर बंद लिफाफ्यात टाकून पाठवू शकता. कुठे पाठवायचे? वैद्यकीय आरोग्य अधिकारी तथा प्रमुख वैद्यकीय अधिकारी, छत्रपती शाहू महाराज हॉस्पिटल, शाहूनगर, जळगाव, पिन नंबर 4250001 हा ॲड्रेस आहे. या पत्त्यावर तुम्हाला पाठवायचा आहे. प्राप्त झालेल्या अर्जावरून मेरिट लिस्ट तयार करण्यात येईल व मेरिट लिस्ट गुणांकन दिलेल्या पद्धतीनुसार arogya.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर सादर करण्यात येईल. तर निवड पद्धत कशी आहे ते पाहूया. आता तुम्ही जे काय तुमचं क्वालिफिकेशन आहे, पात्रता आहे, GNM, BSc नर्सिंग जे काय असेल त्याच्यामध्ये तुम्हाला फायनल इयरला किती टक्के मार्क आहेत, समजा तुम्हाला 60% मार्क आहेत अंतिम वर्षाला, तर हे 60 अर्धे करायचे, म्हणजे 30 गुण तुम्हाला देण्यात येतील. समजा तुम्हाला 50 आहेत तर याचे अर्धे करायचे, तर 25 गुण देण्यात येतील. समजा तुम्हाला 100% आहेत मार्क, 100 × 50 आणि मॅक्झिमम 100 जाऊ शकतात, म्हणून मॅक्झिमम 50 गुण इथे तुम्हाला मिळू शकतात. अशा प्रकारे तुम्ही इथून गुण काढू शकता तुमचे. आणि समजा एखाद्याला जर ऑडमध्ये मार्क असले, विषम संख्येमध्ये, जसं की 55% मार्क असले, तर कसं काढायचं
तरी पण याला दोन भागायचं, बे दोन्ही चार, एक उरला बे सध्या 14, पांड्याला 5, 27.5 मार्क तुम्हाला मिळणार. आणि आता जी शैक्षणिक पात्रता आहे, समजा एखाद्या पदासाठी GNM आहे परंतु BSc नर्सिंगसुद्धा केलेलं असेल तुम्ही, तर त्यासाठी कसे मार्क मिळणार तुम्हाला? जास्तीत जास्त 20 गुण मिळणार. कसे मिळणार? तर BSc नर्सिंगमध्ये तुम्हाला ही ॲडिशनल पात्रता आहे तुमची, तर इथं किती मार्क आहे तुम्हाला फायनल इयरला? समजा तुम्हाला फायनल इयरला 60 मार्क आहेत, तर मग याचे 20%, 60 चे 20% म्हणजे काय करू शकता तुम्ही? 5 याला भागू शकता, 5 एक 5, 5 2 10 12 मार्क. म्हणजे तुम्हाला कितीही मार्क असतील, समजा तुम्हाला मार्क आहेत 50, तर तुम्ही 5 भागायचं तर तुम्हाला 10 मार्क भेटणार. ठीक आहे, हे गुण तुम्हाला ॲड करत जायचे, हे वर इथं भेटलेले, इथं भेटलेले, आणि शेवटी अनुभवाशी. समजा 1 वर्ष अनुभव असेल तर तुम्हाला 6 मार्क. तसं तुम्हाला किती वर्ष अनुभव आहे ते बघा, जास्तीत जास्त 5 वर्षाच्या अनुभवासाठी तुम्हाला 30 मार्क दिले जातील, जास्तीत जास्त 30 गुण दिले जातील. मग तुम्हाला 10 वर्षाचा जरी अनुभव असला तर 30 गुण तुम्हाला मिळणार. 1 वर्षाच्या अनुभवाला 6 मार्क, 2 वर्ष असेल तर 12, 3 वर्ष असेल तर 18, अशा प्रकारे. हे बघा इथे 11 पॉईंट, सदर भरती प्रक्रिया गुणांकन पद्धतीनुसार भरण्यात येणार असून, गुणांकन पद्धती म्हणजे आपण वर पाहिली आता ती, त्यासाठी मुलाखत घेण्यात येणार नाही, म्हणजे फक्त तुमच्या जे मार्क्स आहेत त्याच्यावरच तुमची भरती होणार आहे. अंतिम यादी वगैरे काही जर अपडेट असतील तर aarogya.maharashtra.gov.in या वेबसाईटवर आहेत, नाहीतर मग आपल्या चॅनलवर आपण अपडेट्स टाकूया. बाकी तुम्ही ह्या अटी वाचून घ्या, तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तर ह्या अटीसुद्धा तुमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत. हा 20वा पॉईंट पहा, तुमचा मोबाईल नंबर, ईमेल आय डी तुम्ही बरोबर नोंदवायचा आहे, चुकीचा नोंदू नका, चेक करून तुम्ही नोंदवा आणि तो चालू राहू द्या, बंद करू नका. कारण तुम्हाला यावर अपडेट, कारण तुम्हाला तुमच्या मोबाईलवर किंवा ईमेलवर अपडेट्स येऊ शकतात, तसेच तुम्हाला अपडेट्स ह्या वेबसाईटवर मिळू शकतात, aarogya.maharashtra.gov.in. अर्जासोबत तुम्ही काय सादर करायचं आहे तर सर्व छायांकित प्रती, छायांकित प्रती कशाच्या? तुमच्या शैक्षणिक अर्हतेच्या, वयाच्या पुराव्याच्या, पदवी किंवा पदविकेच्या शेवटच्या वर्षाचं प्रमाणपत्र. सर्व वर्षाचं प्रमाणपत्र सादर करायचं नाही बरं, फक्त शेवटचं वर्ष. गुणपत्रिका आणि मागासवर्ग जर तुम्ही असाल तर तुमचं जातीचं प्रमाणपत्र. हा 29वा पॉईंट लक्षात घ्या, तुम्हाला केवळ एकाच पदासाठी आणि एकाच प्रवर्गासाठी अर्ज करता येईल बरं का. तुम्ही 1 पेक्षा जास्त पदासाठी अर्ज करू नका. अर्ज करताना तुम्हाला DD जोडायचा आहे, डिमांड ड्राफ्ट. DD कोणाच्या नावानं जोडायचं आहे? कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी जळगाव. तुम्ही जर ओपनमध्ये येत असाल तर 500 रुपयाचा DD जोडायचा आहे, आणि जर मागासवर्गमध्ये येत असाल तर 350 रुपयाचा DD तुम्हाला जोडायचा आहे. जो तुम्ही लिफाफा पाठवणार आहेत ज्यामध्ये तुमचा अर्ज आणि कागदपत्रं असतील, त्यावर अशा प्रकारे पदाचं नाव टाकायचं, जाहिरातीत ज्याप्रमाणे दिलेलं आहे या PDFमध्ये तसं, प्रवर्ग तुमचा काय ते टाकायचा. इथे पहा, प्रति वैद्यकीय आरोग्य अधिकारी तथा प्रमुख वैद्यकीय अधिकारी छत्रपती शाहू महाराज हॉस्पिटल शाहूनगर जळगाव, पिन 4250001 असा प्रतीमध्ये ॲड्रेस टाकून द्यायचा आहे. प्रेषकमध्ये तुमचं नाव, तुमचा संपूर्ण पत्ता आणि तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. हे लिफाफ्यावर राहील, लिफाफ्यामध्ये इथं पदाचे नाव, इथं प्रति आणि इथं तुमचं प्रेषक, इथं प्रवर्ग. हा इथं ॲप्लिकेशन फॉर्म दिलेला आहे, हा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे. इथं तुमचा फोटो चिटकवायचा आहे तुम्हाला, तुमच्या पोस्टचं नाव येते, तुमचं नाव, तुमच्या वडिलांचं किंवा नवऱ्याचं नाव, तुमची जन्मतारीख, तुमचा ब्लड ग्रुप, तुमचे लिंग, तुमचं लग्न झालं की नाही, येस किंवा नो तुम्हाला इथं नोंदवायचं आहे. एक्झिस्टिंग NHM येस किंवा नो इथं तुम्हाला सांगायचं आहे. नॅशनॅलिटी काय आहे तुमची सांगायचं, इंडियन. रिलिजन कॅटेगरी द्यायची तुमची आणि तुमचं वय द्यायचं आहे. इथं तुमचा ॲड्रेस द्यायचा आहे, प्रेझेंट ॲड्रेस तुम्ही जिथं राहता तिथं, आणि परमनंट तुमचा ॲड्रेस. इथं तुमचा ईमेल आय डी भरायचा आहे, अल्टरनेट ईमेल आय डी, दुसरा एखादा ईमेल आय डी असेल तर तो ईमेल आय डी तुम्हाला टाकायचा आहे.
तुम्हाला कोणकोणत्या भाषा माहीत आहेत त्याची माहिती इथं द्यायची आहे. उदाहरणार्थ तुम्हाला इंग्लिश माहीत आहे, तो वाय, हिंदी माहीत आहे, तो वाय, मराठी माहीत आहे, तो वाय, एखादी अजून माहीत असेल कन्नडा वगैरे तुम्ही इथं टाकू शकता. कन्नडा वाय असं. कम्प्युटर प्रोफेशनसीमध्ये तुम्ही काय केलं, एम एस सी, आय टी, डोयाक वगैरे इथं त्याची माहिती देऊ शकता. तुमची शैक्षणिक पात्रताचा तपशील इथं द्यायचा आहे तुम्हाला. तुमची डिग्री, डिप्लोमा कोणती काय, कोणत्या युनिव्हर्सिटीमधून, इन्स्टिट्यूटमधून केलेलं आहे, स्पेशलायझेशन काय होतं, फायनल इयरचे टोटल मार्क्स आणि तुम्हाला किती मार्क मिळाले, फायनल इयरचं पर्सेंटेज किती, ही माहिती तुम्हाला भरायची आहे. तुमचा एक्सपिरियन्स काय असेल तर तुम्हाला इथे एक्सपिरियन्सबद्दलची, अनुभवाबद्दलची माहिती टाकायची आहे. तुमचं नाव, प्लेस, तारीख सिग्नेचर करायचं आहे आणि हे लहान कुटुंबाचे प्रमाणपत्रसुद्धा तुम्हाला जोडायचं आहे अर्जासोबत. हे लक्ष द्यावर का हे जोडावंच लागते. अशा प्रकारे आपण संपूर्ण जाहिरातीची माहिती घेतलेली आहे. आशा करतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला फायदा होईल. ऑल द बेस्ट. थँक्यू.